नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे किसान कार्ड योजना सुरू. दुभत्या जनावरांच्या चारा व व्यवस्थापनासाठी 7% दराने मिळणार कर्ज. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांचं आवाहन. आता बातमी विस्ताराने. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. किसान क्रेडिट अंतर्गत जिल्ह्यातील पशुपालकांना त्यांचा विमा संरक्षण कवच, जनावरांसाठी चारा, औषधे आणि पशुखाद्यासाठी 7% दराने कर्ज उपलब्ध करण्यात आलं आहे. कर्ज त्या त्या वर्षात नियमित परतफेड केल्यास 2% सूट मिळणार आहे. त्यावर किसान क्रेडिट कार्डावर 3% सूट मिळणार आहे. आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेसाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पासून ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनेत प्रत्येक दुधाळ गायींसाठी 10,000, म्हैससाठी 12,000 रुपये, शेळी मेंढी पालन व्यवस्थापनासाठी 12,500 रुपये, कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी 100, पक्षी बॉयलरसाठी 8,000 रुपये, लेअरसाठी 15,000 रुपये, गावठीसाठी 5,000 रुपये कर्ज मिळणार आहे. दुधाळ पशूच्या व्यवस्थापनासाठी कर्ज योजना सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व पशुपालकांनी वेळेत किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे सभापती कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीचे दत्ता साळुंके यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन आयुक्त यांनी पत्राद्वारे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुसंवर्धन विभाग यांना KCC किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार पशुपालक शेतकरी जे आहेत त्यांच्या पशुधनासाठी कर्ज प्रत्येकी 10,000 रुपये, 12,000 रुपये आणि 14,000 रुपये ह्या पद्धतीनं एका दुधाळ गायीसाठी ते कर्ज मिळणार आहे. ते कर्ज औषध, चारा, खोराक, इतर अन्य बाबी ज्या मेंटेनन्स, ज्या पशुधनाचं मेंटेनन्स आहे त्यासाठी हे कर्ज आहे. ह्या कर्जाचा उद्देश हा आहे की बरेच पशुपालक चाऱ्याअभावी, खोराकाअभावी दूध उत्पादन कमी निघून त्याचं प्रचंड त्या ठिकाणी आर्थिक हानी होत असते. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की या ज्यांनी हे कर्ज KCC घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे, यांच्या पशुधनाचा विम्याचं कव्हर त्यांना मिळणार आहे. आज अशी परिस्थिती आहे की प्रायव्हेट लोकांचा विमा कंपनी त्या पशुधनाचा विमा घेत नाही, त्यामुळं बऱ्याच वेळेस शेतकरी अडचणीत येतो. दुधाळ गायी आजारानं, इतर गोष्टीनं मरल्या जातात आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते कुटुंब सगळं कोलमडून पडतं. यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स कव्हर त्यांना काय मिळणार आहे आणि जे कर्ज या ठिकाणी मिळणार आहे ते कर्ज 1 वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड आहे हे, आणि जे याला फक्त 7% व्याजदर आहे आणि जे वर्षाच्या वर्षाला हे क्लिअर करतील त्यांच्यासाठी 2% सवलत आहे. म्हणजे ते 5% दराने पडणार आहे आणि रेग्युलर करण्यासाठी अजून त्यामध्ये 3% सवलत मिळणार आहे. म्हणजे साधारण जे व्यवस्थितपणाने ह्या KCC वापर करतील त्यांच्यासाठी फक्त 2% दराने हे लोन मिळणार आहे. साधारण एक गाय असेल 10,000 रुपये, एखाद्याकडे 5 गाय असतील तर त्याला 50,000 रुपये खेळतं भांडवल मिळणार आहे आणि मग ह्या खेळत्या भांडवलामुळे त्याच्या इतर बाबी गरजा ज्या आहेत ते पूर्ण करू शकणार आहे. म्हणून आम्ही जिल्ह्यातील सर्व बँकांना तशा पत्र दिलेलं आहेत. जे लीड बँक आहे उस्मानाबादची त्यांना सुद्धा तसे आम्ही लिखी पत्र दिलेलं आहे आणि जे दूध संकलन करणारे जे केंद्र आहेत, दूध संकलन करणारे ज्या संस्था आहेत यांच्यामार्फत ही KCC कार्ड आम्ही वाटप करणार आहेत आणि त्यांचे अर्जसुद्धा संकलित त्यांच्यामार्फतच होणार आहेत. कारण उद्या बँक आणि दूध संस्था, दूध संकलन केंद्र यांच्या सहमतीनं किंवा यांच्या हमीपत्रानुसारच आपल्याला त्या शेतकऱ्याला ते लोन द्यायचं आहे. आणि म्हणून माझी एक विनंती आहे सर्व शेतकऱ्याला की आपण या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि विमा कव्हर या ठिकाणी आपल्या पशुधनाचं घेऊन आपल्या प्रपंचाची जी होणारी भविष्यातली हानी आहे ती आपल्याला टाळावी लागणार आहे. टाळणं या उद्देशानं सफल होणार आहे आणि आज आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये या योजनेचा पूर्णपणे प्रचार आणि प्रसार करतोय. आमची पूर्ण पशुसंवर्धन विभागाची टीम
स्टेटची असेल किंवा जिल्हा परिषदची असेल, दोन्ही यंत्रणा शेतकऱ्याच्या सहकार्यासाठी प्रत्येक दूध संकलन केंद्रावर जाऊन त्या दूध संकलन संस्थेचे मालक जे आहेत किंवा चेअरमन आहेत यांच्याशी चर्चा करून दूध उत्पादकाला समोर बसून त्यांना या पद्धतीचं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील अशा पद्धतीनं आमची योजना आहे। ज्या लोकांना या माहितीचं काही अडचणी असतील त्यांनी जे आमचे जिल्ह्याचे जे डी एच ओ आहेत पशुसंवर्धनचे त्यांचे संपर्क साधावा किंवा तालुका आमचे संस्था प्रमुख आहेत तर प्रत्येक तालुक्याला तालुका पशुधन अधिकारी आहेत त्यांच्याही संपर्क साधावा किंवा मला जरी फोनवर विचारणा केली तरी आम्ही त्यांना पूर्णपणे माहिती देऊ। या शासनाची चांगली योजना आहे, या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्याला नक्कीच फायदा होणार आहे। आजपर्यंत असं होतं की पुरानं वाहून गेलेली गाय म्हैस असेल किंवा वीज पडून गाय म्हैस गेली असेल तर त्यांनाच फक्त या ठिकाणी शासनाकडून भरपाई मिळली जात होती, कुठल्याही प्रकारचं विमा कवच त्यांना नव्हतं आणि म्हणून या योजनेदरम्यान 100% त्या ठिकाणी विमा कवच मिळणार आहे आणि त्याच्या पशुधनाची त्याला 100% श्युअरिटी होणार आहे। म्हणून माझी विनंती सर्व शेतकऱ्यांना आहे की आपण जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा। जवळची दूध संकलन केंद्र ज्या ठिकाणी आपण दूध संकलन करतो त्या संस्था प्रमुखाची भेटा किंवा आमची तालुक्याचे जे पशुसंवर्धन अधिकारी यांना भेटावा। धन्यवाद। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।